तेल्हारा तालुक्यातील अळगाव बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेला गेल्या अनेक वर्षांपासून मागणी करून तसेच सतत पाठपुरावा केल्यानंतर सुद्धा आवश्यक त्या शिक्षकांची पदे रिक्त असल्याने शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी पुकारलेले शाळा बंद आंदोलन यामुळे काल शाळा बंद ठेवण्यात आली। काल सकाळीच आंदोलनकर्ते स्थानिक जिल्हा परिषद शाळेच्या प्रवेश द्वारावर हजर झाल्यावर आंदोलनकर्त्यांनी शाळेचे गेट उघडण्यास तसेच शिक्षक व कर्मचारी यांना शाळेत जाण्यास प्रतिबंध केल्याने काल शाळा बंद ठेवण्यात आली। शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी पुकारलेले हे आंदोलन सुरू असताना 4 तासानंतर गट शिक्षण अधिकारी दुतोंडे यांनी रिक्त पदे भरण्याबाबत लवकरच कार्यवाही केल्या जाईल असा प्रस्ताव आंदोलनस्थळी मांडला। याला कोणताही प्रतिसाद न देता शाळा बंद आंदोलन सुरूच ठेवण्यात आले। त्यानंतर असलेल्या मागण्यांबाबत त्यांनी लेखी स्वरूपात निवेदन देऊन शाळा सुरू करू द्या अशी विनंती केली। त्यालाही आंदोलनकर्त्यांनी नकार दिला। त्यानंतर आंदोलन चिघळण्याची चिन्हे दिसताच कायदा सुव्यवस्थेसाठी ठाणेदार विजय चव्हाण, दुय्यम ठाणेदार बगळेकर, ASI महादेवराव शिंदे, पोलीस जमादार प्रफुल्ल पवार, पोलीस कॉन्स्टेबल शिवा गावंडे यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ मनमोहन व्यास, माजी सरपंच अशोक घाटे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास वानखडे, पत्रकार माणिक घाटे, छावा संघटनेचे डॉ श्याम कोल्हे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सुधाकर वानखडे, पालक संघाचे अमोल खंडारे व आकाश पांडव या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन अळगाव बुद्रुक पोलीस चौकीत स्थानबद्ध केले आहे। पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर आमचा हा लढा स्थानिक जिल्हा परिषद शाळेतील आवश्यक त्या शिक्षकांची पदे भरण्यापर्यंत असाच चालू राहील अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी आपल्या भावना प्रकट केल्या। शाळा बंद आंदोलनामुळे शाळा भरली नाही, यावेळी शिक्षकांना व विद्यार्थ्यांना 4 तास शाळेबाहेर थांबावे लागले। विशेष हे की आंदोलन सुरू असताना जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकारी वैशाली ठक यांनी आंदोलनकर्ते यांच्यासोबत भ्रमणध्वनीवर संपर्क साधला तेव्हा मी आपल्या शाळेत कोण यायला तयार आहे याची माहिती घेते व शिक्षकांची नियुक्ती करते असे उत्तर दिल्याने आंदोलन अजून तीव्र झाले। कारण आपण अधिकारी असल्यावर शिक्षक तयार असतील तर शिक्षक देऊ असे म्हणणे म्हणजे शिक्षणाधिकारी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत अशा प्रतिक्रिया आंदोलनात व्यक्त झाल्यात। जिल्हा परिषद शाळेतील आवश्यक त्या शिक्षकांची रिक्त पदे भरण्याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाने लक्ष दिले नाही तर यापुढे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा या प्रसंगी आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। पाहूया या संदर्भात प्राप्त झालेली प्रतिक्रिया। MCN न्यूज करिता दीपक रेळे, अडगाव। मी अशोक रामघाटे, माजी सरपंच अडगाव बुद्रुक। जिल्हा परिषद विद्यालय अडगाव बुद्रुक मध्ये गेल्या 13 वर्षापासून विज्ञान शिक्षक नाही, गेल्या 4 वर्षापासून गणिताचा शिक्षक नाही, 5 ते 12 पर्यंत इथं शाळा आहे परंतु असलेल्या शाळेमध्ये फक्त 5-6 शिक्षक आहेत आणि या अशा परिस्थितीमुळे ही शाळा बंद पडण्याच्या स्थितीमध्ये आलेली आहे। ही अतिशय वाईट घटना या गावासाठी आहे। वारंवार आम्ही EO CO पदाधिकारी यांच्याकडे शिक्षकांबाबत मागणी केली परंतु या मागणीकडे दुर्लक्ष करीत जिल्हा परिषद प्रशासनाने आपल्या मनमानी कारभाराचा बेदखल बाबीचा अनुभव आम्हाला दिला म्हणून आज नाइलाज असतो या शाळेला कुलूप ठोकून शाळा बंद आंदोलन आम्ही पुकारलेले आहे। जोपर्यंत शिक्षक मिळणार नाही तोपर्यंत शाळा सुरू होणार नाही अशा प्रकारची आमची मागणी आहे। हां डॉक्टर साहेब, हे आंदोलन कशासाठी आहे? मी डॉक्टर मनमोहन व्यास, माजी जिल्हा परिषद सदस्य। हे आंदोलन यासाठी आहे की इथं बरेच विद्यार्थी शाळा शिकतात, 12वीपर्यंत विद्यार्थी शाळा शिकत आहे पण इथं 11 किंवा 12 शिक्षकाची आवश्यकता असेल तर फक्त इथं 6 शिक्षकच आहे आणि इथं गणिताचं आणि इंग्रजी माध्यमाचा शिक्षक इथं 13 वर्षापासून उपलब्ध नाही आणि 11वी आणि 12वीला एकच शिक्षक हा पूर्ण दोन्ही क्लासेस चालवतो, त्याकरता इथं आम्ही 13 वर्षापासून सतत मागणी आम्ही जिल्हा प्रशासनाला, जिल्हा परिषदाला आम्ही मागणी करत आहोत पण त्यांनी कोणतीही आमची दखल घेतली नाही आणि त्यांनी त्याकरता आम्ही आज सर्व मिळून इथं आम्ही शाळा समिती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास वानखडे आहे, अशोक घाटे आहे आणि श्याम कोल्हे आहे, आम्ही सर्व मिळून अमोल खंडारे आहे, सर्व मिळून आम्ही आज हा निर्णय घेतलेला आहे की इथं ताळा ठोको आंदोलन करीत आहोत।